ज्ञान भास्कर एज्युकेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड सदाशिवपेठ पुणे जेईई सीईटी आणि नीट साठी विशेष मार्गदर्शन 100% यशाची खात्री उपयुक्त ऑनलाईन टेस्ट सिरीज सोयीनुसार बॅचेस संपर्क www.ज्ञानभास्कर.com आणि 94221394001 किंवा 94220363933 वर। छत्रपती शिवाजी महाराजांमुळे देशाला दिशा मिळाली, ते व्यक्तिमत्व कायमस्वरूपी सगळ्यांसमोर राहावे आणि त्यांच्या विचारांची प्रेरणा घराघरात पोहोचावी याकरता महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठ महाविद्यालयांमधील 52 लाख विद्यार्थी पुढील वर्षापासून स्वराज्य दिन साजरा करतील। महाविद्यालयांमध्ये शिवराज्याभिषेक दिन हा स्वराज्य दिन म्हणून साजरा होईल, याकरता पुढील 8 दिवसात शासकीय अध्यादेश काढण्यात येईल अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पुण्यात केली। शिवजयंती महोत्सव समितीतर्फे लालमाल येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। सोहळ्याची सुरुवात पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या महिला भगिनींच्या हस्ते शिवरायांना औक्षण करून झाली। यावेळी पुण्याचे सहपोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र शिसवे, समितीचे आद्य प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट प्रताप परदेशी, आमदार दिलीप मोहिते, संग्राम थोपटे, भीमराव तापकीर, चेतन तुपे, सिद्धार्थ शिरोळे, संजय जगताप, प्रवीण परदेशी तसेच सर्व स्वराज्य घराण्यांचे प्रतिनिधी यांच्या हस्ते लाल मालातील जिजाऊंच्या आणि शिवरायांच्या स्मारकाला पुष्पहार घालून जिजाऊ मा साहेब शहाजी महाराज शिवज्योत प्रज्वलन करण्यात आली। कार्यक्रमाला पारंपरिक पोशाखात उपस्थित महिला, लहान मुले, शिवभक्तांनी केलेला जय शिवाजी जय भवानीचा जयघोष अशा पवित्र वातावरणात शिवकाल पुनश्च एकदा पुण्यामध्ये अवतरला। लाल मालापासून शिवाजीनगर येथील SSPMSच्या प्रांगणातील शिवरायांच्या पहिल्या भव्य अश्वारूढ स्मारकापर्यंत फुलांच्या पायघड्या घालत शिवज्योत नेण्यात आली। सोहळ्याचे यंदा 9वे वर्ष आहे। श्रीमंत मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते SSPMS संस्थेच्या प्रांगणातील शिवरायांच्या पहिल्या भव्य अश्वारूढ स्मारकाला पुष्पहार अर्पण करून सोहळ्याची सांगता करण्यात आली। सोहळ्याचे आयोजन समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ललित शिंदे, दीपक घुले, रवींद्र कंक, दिग्विजय जेदे, शंकर कडू, महेश मालुसरे, निलेश जेदे, गोपी पवार, अनिल पवार, समीर जाधवराव, दीपक बांदल, किरण देसाई, मंदार मते, प्रवीण भैया गायकवाड, मयुरेश दळवी यांच्यासह असंख्य स्वराज्य बांधवांनी केले होते। शिवजयंतीला शिवजयनगरातील SSPMS संस्थेच्या प्रांगणातील शिवरायांच्या विश्वातील पहिल्या भव्य अश्वारूढ स्मारकावर सलग 10व्या वर्षी हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करून ईशान अमित गायकवाड यांनी मानवंदना दिली। यावेळी ईशानच्या सोबत आई रिंकल व वडील अमित गायकवाड हेही उपस्थित होते। ज्या राजाने पूर्ण देशाला घडवलं, या महाराष्ट्राला घडवलं, त्या छत्रपती शिवरायांच्या जयंती आणि त्यांना वंदन करण्याची संधी मला पुण्यामध्ये मिळते आणि या शिवजयंती उत्सवाच्या मंडळाच्या मार्फत मिळते हे माझं स्वतःचं भाग्य आहे। या मंडळाचे संस्थापक अमितजी असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, यांनी गेल्या 10 वर्षापासून अतिशय स्तुत्य उपक्रम हा देशात पहिल्यांदा पुण्यामध्ये सुरू केला आहे आणि म्हणून महाराष्ट्र शासन म्हणून आमची देखील जबाबदारी आहे की या संपूर्ण उपक्रमाला पाठबळ दिलं पाहिजे आणि म्हणून आज शिवजयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्याचा उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री म्हणून आम्ही एक निर्णय घेतो आहे की माझ्या अखत्यारीमध्ये येणारी सगळी जी महाविद्यालयं आहेत, इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, जिथं जिथं प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहेत, त्या ठिकाणी पुढच्या वर्षीपासून स्वराज्य दिन हा साजरा केला गेला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका महाराष्ट्र शासन आजपासून जाहीर करणार आहे आणि त्याचं परिपत्रक देखील पुढच्या 8 दिवसामध्ये मी काढणार आहे। या संदर्भामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारनं दिशा कायदा देखील जनतेसमोर आणलेला आहे, कडक कायदा तो केलेला आहे। महिला भगिनींवर अत्याचार होणार नाही याची दक्षता महाविकास आघाडीचं सरकार उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली घेत आहे। अनिल देशमुख साहेबांनी स्वतः त्याचा अभ्यास करून तो महाराष्ट्रामध्ये आणलेला आहे आणि मला असं वाटतं की हा कायदा लागू झाल्यानंतर महिलांचं फार मोठ्या पद्धतीनं संरक्षण या महाराष्ट्र राज्यामध्ये होईल। मला असं वाटतं की आज शिवजयंतीचा उत्सव आहे, महाराजांना वंदन करण्याचा दिवस आहे, त्याच्यामुळं मंत्री म्हणून मी त्याच्यावर अन्य आणि अधिक काही बोलणं उचित ठरणार नाही। सर्वप्रथम केवळ महाराष्ट्रातल्या नव्हे, भारतातल्या नव्हे तर विश्वातल्या सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। आज मी पुण्यातनं बोलत आहे, लाल महाल ही अतिशय पावन वास्तू पुण्यामध्ये आहे। शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे धडे इथनं गिरवले आणि शिवजयंती महोत्सव समिती पुण्याच्या वतीने दरवर्षी अतिशय भव्य दिव्य शिवजन्मोत्सव स्वराज्य रथ सोहळा साजरा केला जातो। त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचे लढलेले वीर मावळ्यांचे तब्बल 100 स्वराज्य रथ दरवर्षी सहभागी होत असतात। दिवसभर हा सोहळा चालतो,
परंतु या वर्षी शासनाने जे निर्देश आम्हाला दिलेत त्याचा सन्मान राखत आम्ही यावेळेस साधेपणाने शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करत आहोत. यावेळेस फक्त आम्ही जिजाऊंच्या शिवाजी महाराजांच्या या स्मारकाला पुष्पहार अर्पण करत आहोत, आतल्या जिजाऊंच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करत आहोत. नंतर शिवज्योत प्रज्वलित करून, ज्याचं नाव आहे जिजाऊ महासाहेब शहाजी महाराज शिवज्योत, प्रज्वलित करून आम्ही आमच्या मिरवणूक मार्गाने पायी पायी जात शिवाजी महाराजांच्या जगातल्या पहिल्या भव्य अश्वारूढ स्मारक जे SSBMS संस्थेच्या प्रांगणामध्ये आहे शिवाजीनगरच्या, तिथं आमच्या मिरवणुकीची किंवा आमच्या शिवज्योतची सांगता करणार आहोत. आणि यावेळेस एक आनंदाची बातमी त्यात अशी आहे की हेलिकॉप्टर पुष्पवृष्टीला आम्हाला परवानगी मिळालेली आहे आणि हेलिकॉप्टर पुष्पवृष्टीचं हे सलग 10वं वर्ष आहे आणि ईशान अमित गायकवाड हे सलग 10व्या वर्षी हेलिकॉप्टरनी पुष्पवृष्टी करत आहेत. मग खऱ्या अर्थाने आज जरी मी तुमच्याशी जल्लोषाने आणि बोलत असलो तरी आम्हाला आज प्रचंड दुःख आहे की गेले 8 वर्ष जो सोहळा आम्ही अतिशय भव्य दिव्य पद्धतीने साजरा करत होतो या लाल महालामध्ये या छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर लाखोंच्या संख्येने शिवभक्त तुम्हाला बघायला मिळतात दरवर्षी, परंतु शासनाच्या निर्देशाचा सन्मान राखत आम्ही काही मोजक्याच शिवभक्तांच्या संगतीने आज सोहळा साजरा करत आहोत. परंतु हे वर्ष जरी असं आपलं गेलं तरी 2022 हे वर्ष आम्ही पुनश्च एकदा त्याच दागदिनी करू आणि जगातला सर्वात मोठा शिवजन्मोत्सवाचा सोहळा केवळ पुण्याला, महाराष्ट्राला, भारताला नव्हे तर विश्वाला देऊ. छत्रपती शिवाजी महाराज की जय.